कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका। उजळणी स्वरूपात 10वी अभ्यास मालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यवहार अध्ययनमधील दुसरं प्रकरण आपण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे उद्योजकता म्हणजेच एंटरप्रेन्युअरशिप। तर बऱ्याच मुलांचा हा एक प्रश्न असतो की उद्योजकता हा शब्द योग्य आहे अथवा नाही आहे, उद्योजकता हा शब्द योग्य आहे। काही मुलं चुकीचं लिहितात, ते मी पहिल्यांदा क्लिअर करतो की उद्योजकता असं लिहितात, तर ते उद्योजकता नाही आहे, उद्योजकता असं आहे। तर नेमकं उद्योजकता म्हणजे काय, तर या विषयाच्या अनुषंगाने जर बघायचं झालं तर एखादा उद्योजक आपला व्यवसाय स्थापन करून तो व्यवस्थित चालवण्यासाठी जी प्रक्रिया आपली हाती घेतो त्याला उद्योजकता असं म्हणतात। पण सामान्य माणसाला साधारणतः उद्योजकता ही एक किचकट प्रक्रिया वाटते, पण जो पुढे जाऊन यशस्वी होणारा उद्योजक आहे त्याच्यासाठी ही एक फार मोठी संधी असते। पण त्या ठिकाणी तो जोखीम देखील घेत असतो। आणि मग या धड्यामध्ये तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे की उद्योजकांची वैशिष्ट्य सांगा कोणती, तर त्यावेळेला तुम्हाला बरेचसेच मुद्दे या ठिकाणी लिहावे लागतील आणि येण्यासारखाच प्रश्न आहे उद्योजकांची वैशिष्ट्य सांगा। तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं वैशिष्ट्य सांगावं लागेल की सृजनात्मकता। सृजनात्मकता म्हणजे काय, तर नवीन काहीतरी क्रिएट करणे, म्हणजे बाजाराचा अंदाज घेणे आणि लोकांची गरज काय आहे ते ओळखणे आणि गरज ओळखून त्याप्रमाणे नवीन काहीतरी बाजारात निर्मिती करणे, याला सृजनात्मकता म्हणतात। हे यशस्वी उद्योजकाकडे असणारं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे। दुसरं म्हणजे तो जोखीम घेतो, कारण लाखो रुपये त्याला त्याच्यामध्ये गुंतवावे लागतात, तो जर व्यवसाय चालला नाही तर त्याला फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळं दुसरं वैशिष्ट्य त्याचं असं आहे की जोखीम घेणे। त्यानंतर वचनबद्धता आहे, म्हणजे तो एखादा जाहिरात करत असतो, वृत्तपत्र असू दे, टी व्ही असू दे, या माध्यमातून तो जाहिरात करत असतो की थोड्याच दिवसानंतर ही वस्तू किंवा ह्या गोष्टी येणार आहेत। तर त्यावेळेला तो आपल्या वस्तू किंवा त्या गोष्टींच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असतो की हे असं आहे तसं आहे वगैरे म्हणून, आणि ते तसं निघालं नाही तर मात्र त्याला नुकसान आहे। त्यामुळं तो जे प्रॉमिस करतो ते त्यानं पाळलं पाहिजे, हे यशस्वी उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे। त्याच्यानंतर त्याच्याकडे नेतृत्व गुण असतो आणि असायला हवा। यशस्वी उद्योजक जो आहे त्याच्याकडे नेतृत्व गुण असायला पाहिजेत, कारण त्याच्या हाताखाली असंख्य लोक काम करत असतात, त्या सर्वांना व्यवस्थित तऱ्हेने घेऊन चालणं याला नेतृत्व गुण म्हणतात। आणि छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास असू द्या किंवा संभाजीराजांचा इतिहास असू द्या, त्याच्यामधून आपण बघतो की योग्य नेतृत्वामुळे खूप मोठं यश आपण मिळू शकतो आणि उद्योजकाकडे देखील हे योग्य नेतृत्व असावं लागतं। त्याच्यानंतर उद्दिष्टपूर्ती, म्हणजे एखादा उद्योजक यशस्वी उद्योजक काय करतो की फक्त तो पुढच्या महिन्यापर्यंतचा 6 महिन्यापर्यंतचा विचार करत नाही, पुढच्या 5 वर्षांचा तो विचार करतो की 5 वर्षानंतर मी कुठं असायला पाहिजेत, मी किती उद्दिष्ट माझी पूर्ण व्हायला पाहिजेत, आणि त्यानुसार तो आपल्या हाताखाली असणाऱ्या सगळ्याच लोकांना, सर्व स्तरावरच्या लोकांना उद्युक्त करत असतो की तुम्ही हे उद्दिष्ट पूर्ण केलं पाहिजेत। त्याच्यानंतर एखादी समस्या किंवा असंख्य समस्या एखाद्या उद्योगामध्ये येण्याची शक्यता असते, त्याचं निवारण करण्याची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता त्या यशस्वी उद्योजकाकडे, म्हणजे अडचणी अशा असंख्य असतात। कारण एखादा उद्योग तुम्ही जर स्थापन केलात तर ताबडतोब तुमचा उद्योग चालला आहे म्हटल्यानंतर आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये अशी व्यवस्था आहे की डुप्लिकेशन ताबडतोब होतं, तर डुप्लिकेशन जरी झालं किंवा तुम्हाला कच्चा माल त्याची कमतरता भासायला लागली किंवा कामगारांची कमतरता भासायला लागली, आता कोरोनामुळे हे लॉकडाऊन जे सुरू झालेलं आहे त्यामुळं अनेक उद्योग बंद पडलेले आहेत आणि उद्योग चालू करण्यासाठी बेळगावमध्ये देखील म्हणजे परवानगी दिली गेलेली आहे, पण आज फाऊंड्री उद्योगबागमधले उद्योग बंद आहेत। याचं कारण हेच आहे की कामगारांची म्हणजे कमतरता आहे, दुसरी गोष्ट कच्चा माल जो आहे म्हणजे रॉ मटेरियल जे आहे त्याची कमतरता आहे, कारण ते बाहेर राज्यातून येणार आहे आणि बाहेर राज्यातून यायला आपल्याकडे परवानगी नाही आहे कर्नाटकामध्ये, तर हे उद्योग अशा अडचणी देतात। तर आत्ता ह्या कोरोनामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात,
पण प्रत्यक्ष उद्योगामध्ये देखील अशा असंख्य समस्या असतात, अडचणी असतात आणि यशस्वी उद्योजक हे व्यवस्थितपणे इथं पार पडत असतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे संघटन कौशल्य असायला पाहिजे, म्हणजे हाताची पाच बोटं पण एकसारखी नसतात, त्याप्रमाणे हाताखाली काम करणारे सगळे लोक एकसारखे नसतात, तर सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात, तर सगळ्यांना धरून घेऊन जाणं त्याला संघटन कौशल्य म्हणतात. त्यानंतर नाविन्यपूर्ण पद्धती ज्या आहेत ते त्यांना अवलंबलं पाहिजेत, हे यशस्वी उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे. आता पूर्वी आमच्या वेळेला आम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन काही खातो म्हटलं तर तो वेटर आम्हाला एक बिल लिहून द्यायचा, किती माणसं आहेत, किती रक्कम झाली वगैरे. आता तुम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन बघा तर कॉम्प्युटरवरती तुम्हाला ते रिसीट दिली जाते, पावती बिल दिलं जातं, तर कॉम्प्युटरची गरज काय हॉटेलमध्ये? तो काय करणार नाही आहे स्वयंपाक वगैरे. पण ही नवीन कल्पना, हे नाविन्यपूर्णता जी आहे ही प्रत्येक यशस्वी उद्योजक आणत असतो आणि त्याला ती आणायला पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये देखील बरेच उद्योजक पूर्वी असं सांगायचे की आमची शाखा कुठेही नाही आहे वगैरे, पण आता तसं सांगून उपयोग होत नाही, आमच्या शाखा भरपूर ठिकाणी आहेत असं सांगितलं पाहिजे. तर हे यशस्वी उद्योजकाचं वैशिष्ट्य म्हणजे नाविन्यपूर्ण पद्धती त्यानं अवलंबली पाहिजेत. त्यानंतर ध्येयपूर्तीसाठी त्यानं तो प्रोत्साहन देत असतो, द्यायला पाहिजेत, यशस्वी उद्योजक देत असतो, कारण त्यांच्या हाताखाली काम करणारे वेगवेगळ्या स्तरावरती अनेक माणसं असतात, तर त्यांना एक टार्गेट दिलं जातं आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्यावं लागतं, तर तो हाताखालचा माणूस जो आहे तर ते पूर्ण करतो. तर त्यानंतर निर्णय क्षमता, कारण प्रत्येक उद्योग जो आहे तो दीर्घकाळ टिकणारा नाही आहे, प्रत्येक उद्योग जो आहे तो दीर्घकाळ टिकणारा नाही आहे, तर पुढच्या 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर हा माझा उद्योग बंद झाला तर मी पुढं काय करेन, हा निर्णय त्याला आत्ता घेता आला पाहिजेत. पार्लेजी बिस्किट, सुरुवातीला पार्लेजी होतं पण त्याच्यानंतर त्यांनी चॉकलेट्स काढले, चॉकलेट काढायची काय आवश्यकता आहे असा प्रश्न नाही, पण पार्ले बिस्किट आल्यानंतर त्याच्या म्हणजे त्याच्या बरोबरीनं असंख्य उत्पादनं बिस्किटांची आली, त्यावेळेला त्यांचं उत्पादन कमी झालं, मागणी कमी झाली, त्यावेळेला त्यांनी चॉकलेटची निर्मिती सुरू केली. तर हे यशस्वी उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय कारण घेता आला पाहिजेत, कारण त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला नाही तर त्याचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर प्रचंड त्याच्याकडे आत्मविश्वास असतो आणि असायला पाहिजेत, जो यशस्वी उद्योजक आहे त्याच्याकडे प्रचंड आत्मविश्वास असतो आणि एक क्रियाशील व्यक्तिमत्व त्याचं जे असतं, कारण सतत नवीन नवीन गोष्टी शिकणं, आताकालच्या लोकांना सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न येण्याची शक्यता आहे की उद्योजकांचे कार्य कोणते, त्याच्यानंतर उद्योजकांचं महत्त्व काय, उद्योजकांची भूमिका आहे, हे थोड्या पार अर्थानं आहे की नाही एकसारखं आहे. तुम्ही एखादा भाग जरी व्यवस्थित तऱ्हेनं तुम्ही पाठांतर जर केला तर जसा प्रश्न आहे त्याप्रमाणे तुम्ही ते उत्तर लिहू शकता. आता बघू आपण उद्योजकांची भूमिका आणि महत्त्व काय आहे. तर ते जे नागरिक आहेत, हे नागरिक बँकेमध्ये डिपॉझिट पैसे ठेवलेले असतात, ती बचत त्यांची निष्क्रिय असते, त्या निष्क्रिय बचतीचं उद्योजक जो असतो ते भांडवलामध्ये रूपांतर करतो, ते बँकेमध्ये जातो, तो कर्ज घेतो. म्हणजे असंख्य लोकांनी आपले पैसे जे ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले असतात त्याचंच रूपांतर तो भांडवलामध्ये करतो आणि एक मोठा उद्योग तयार करून अनेक लोकांना रोजगार देतो. त्याच्यानंतर उद्योजकामुळे काय होतं तर असंख्य कारागीर कलाकार यांना उत्तेजन मिळतं, त्यांना रोजगार मिळतो आहे, कारण मोठमोठे उद्योग आहेत. आता तरी कॉम्प्युटरचं युग आहे आणि कॉम्प्युटर युगामध्ये कॉम्प्युटर हाताळणारे असंख्य अशी माणसं आहेत, कलाकार आहेत, कारागीर आहेत, त्यांना या उद्योजकांच्यामुळे प्रोत्साहन मिळतं. त्याच्यानंतर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न वाढतं, त्याच्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी मग वेगवेगळी कौशल्य तो हाताळला लागतो. या उद्योजकांच्यामुळं राहणीमानामध्ये सुधारणा होते. तुम्हाला वाटेल की राहणीमानामध्ये उद्योजकांच्यामुळं काय सुधारणा होते, तर आमच्या वेळेला आमच्याकडे मिक्सर नव्हता, पण आज सगळ्या घरामध्ये मिक्सर आहे. मग मिक्सर आणला कोणी बाजारात तर त्या उद्योजकामुळे, म्हणजे तो नवीन काय ना काहीतरी त्यामुळे जेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सगळ्या सुविधा ज्यावेळेला उपभोग घ्यायला लागतो त्यावेळेला याचा अर्थ आहे की आपल्या राहणीमानामध्ये सुधारणा झाली. पण राहणीमानामध्ये सुधारणा झाली कशी, जर बाजारात उद्योजकांनी मिक्सर आणला नसता, फॅन आणला नसता, AC आणला नसता, तर आम्ही तो वापरू शकलो नसतो, त्या सुविधांचा लाभ घेऊ शकलो नसतो.
त्याच्यानंतर या उद्योजकांच्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना देखील रोजगार उपलब्ध होतो आणि याचमुळे आज तुम्ही बघता की शहरांच्यामध्ये उद्योगांचं प्रमाण जास्त आहे आणि खेड्यातले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून शहरी भागामध्ये जात आहेत. याचं कारण हेच आहे की या खेड्यातल्या लोकांनासुद्धा रोजगार मिळतो. त्याच्यानंतर इथं पैशाचं विकेंद्रीकरण आहे, कारण एखादा मोठा उद्योजक जर असेल तर तो सगळे पैसे स्वतःजवळ ठेवून घेत नाही आहे, तर तो प्रत्येक ज्या ज्या स्तरावरती काम करणारे त्याच्या हाताखालची जी माणसं आहेत त्यांना वेतनाच्या स्वरूपामध्ये तो देत आहे. जे काय मिळतं आहे ते सगळं माझं असं नाही होत, त्यामुळं उद्योग अवकाश जे आहे तो वाढत चाललेला आहे. त्यानंतर नवीन नवीन तंत्रज्ञान बदलत आलं, अलीकडच्या काळात तरी झपाट्यानं हा बदल होत चाललेला आहे. तर याचा फायदा घेऊन याचा ह्या नवीन तंत्रज्ञान हे सगळं आत्मसात करून तो नवीन वाटचाल करतो आहे. तर हेच तुम्ही उद्योजकांचं महत्त्व काय म्हटल्यानंतर याच गोष्टी लिहिता येतील. उद्योजकांचं महत्त्व काय किंवा उद्योजक काय करतो म्हटल्यानंतर देखील तुम्हाला याच गोष्टी लिहाव्या लागतील. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, उद्योजका म्हणजे उद्योजकतेमध्ये स्वयंरोजगाराच्या संधी किती आहेत. तर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण आज सरकार सांगते की आपल्या देशामध्ये लोकांची संख्या अफाट आहे आणि या अफाट लोकसंख्येला प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य नाही आहे. तर प्रत्येकाने स्वतःचा रोजगार स्वतः शोधला पाहिजे, त्याला स्वयंरोजगार असं म्हणतात. आणि उद्योजकतेमध्ये स्वयंरोजगाराला खूप मोठी संधी आहे, कारण एखादा उद्योजक एखादा उद्योग स्थापन जर करत असेल त्याला ज्या गोष्टींची गरज आहे एखादा बेरोजगार माणूस ते शोधून ते देण्याची शक्यता आहे. आता पहा तुम्ही कोरोना सुरू आहे आणि आजच्याच वर्तमान तरुण भारतमधली बातमी आहे की एका हुरुडे नावाच्या एका शाळकरी विद्यार्थ्यानं म्हणजे सॅनिटायझर जो आहे तो बनवलेला आहे, तो ॲटोमॅटिक आहे, तुम्हाला बाटलीला हात धरावा लागत नाही, काय नाही काय नाही. हे उद्योजकतेचं लक्षण आहे, हे स्वयंरोजगाराचं लक्षण आहे. अनेक लोकांनी व्हेंटिलेटर्स तयार केलेले आहेत, तर याला स्वयंरोजगार म्हणतात आणि याची गरज आहे. आणि मग त्यानुसार स्वयंरोजगार म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःचा रोजगार गरज काय आहे बाजारपेठेत. आता पूर्वी झेरॉक्स दुकानं तुम्हाला कुठेतरी दिसायची, STD वगैरे हे तुम्हाला कुठेतरी दिसायचं, पण आता ते STD देखील कालबाह्य झालेलं आहे, कारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे. पेजर म्हणून एक उपकरण आमच्या वेळेला यायचं, पेजर म्हणून त्याच्यावरती मेसेज वगैरे मला सेंड करता यायचा, आज पेजर कालबाह्य झालेला आहे, आज मोबाईलवरतीच आपल्याला करता येत. म्हणजे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते बघत बघत नवीन गोष्टी काय ना काहीतरी तुम्हाला म्हणजे स्वयंरोजगारामध्ये करता येतील का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा पाठ केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही आहे, तर तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनासाठी देखील महत्त्वाचं आहे. ते का हे पुढे मी सांगणार आहे. त्याच्यानंतर रोजगार प्रत्येकाला मिळावा. अडचण अशी आहे की प्रत्येकाजवळ पैसा नाही आहे, मग त्यांना पैशाच्या स्वरूपात मदत करण्यासाठी अनेक संस्था अशा पुढे आलेल्या आहेत. बरं, ग्रामीण भागातला जो एखादा उद्योजक आहे, नवीन उद्योजक, त्याला उद्योग स्थापन करायचा आहे, तर त्याच्याकडे एकतर पैशांची अडचण आहे आणि मग एखादा त्यांना अप्लाय केलं बँकेत लोनसाठी वगैरे, तर त्याच्याकडं अनेक गोष्टींची कागदपत्रांची मागणी केली जाते, त्याची त्याला पूर्तता करता येत नाही, कारण मग ती कागदपत्र मिळवण्यासाठी तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी 17 ठिकाणी त्याला पळापळ करावं लागते. तर डिक्स नावाची जी संस्था आहे, या डिक्समध्ये एका खिडकीमध्येच त्याला सगळ्याच गोष्टी मिळू शकतात. आणि फक्त काय, तो जो उद्योग स्थापन करणार आहे त्याला अप्लाय करत असताना म्हणजे लोनसाठी अप्लाय करत असताना ते सगळं प्रोजेक्ट द्यावं लागतं आणि त्या प्रोजेक्टवरती ते विचार केला जातो की खरोखर या उद्योगामध्ये या उद्योजकाला फायदा होणार आहे का. कारण बँका फुकट लोन देत नाहीत किंवा डोळे झाकून लोन देत नाहीत. आपल्या भारतामधल्या बँका बँकांचं वैशिष्ट्य हे आहे इतर बँकांच्यापेक्षा, इतर देशातल्या बँकांपेक्षा, की आपल्याकडं असंख्य अटी असतात, त्याची पूर्तता झाल्याशिवाय तुम्हाला कर्ज मिळत नाही. तर हे या ठिकाणी आहे. तर स्वयंरोजगार हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पुढचा घटक या पाठामध्ये आहे की काही यशस्वी उद्योजकांची प्रोफाईल्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रोफाईल्स म्हणजे माहिती दिलेली आहे. बरेच विद्यार्थी विचारतात की यांची माहिती आम्हाला कशाला पाहिजे, तर हेच महत्त्वाचं आहे. हा पाठ तुमच्यासाठी आयुष्यात तुम्हाला कशासाठी, तर यामधून तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासारखं आहे. कारण हे जे यशस्वी उद्योजक जे आहेत त्यांच्या आयुष्याचं
काही महत्त्वाच्या घटना जर बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या लोकांनी एवढं मोठं नाव कसं कमवलं. कारण बघूया आपण, याच्यामध्ये डॉक्टर प्रताप रेड्डी आहेत, अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. तर प्रताप रेड्डींना त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की एक रुग्ण हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी भारतामध्ये ती सोय नव्हती, मग त्याला टेक्सासला जावं लागलं, पण तो जाऊ शकला नाही पैशाच्या अभावी. मग अशा असंख्य रुग्ण असतील आपल्या देशामध्ये की हृदय म्हणजे शस्त्रक्रियेसाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याला अमेरिकेला वगैरे जाता येत नाही आहे, तर आपल्याला काय करता येईल का हा विचार केला आणि त्यांनी अपोलो हॉस्पिटल हेच काढलं आणि अपोलो हॉस्पिटल समूह तयार केला त्यांनी. एक हॉस्पिटलकडून ते गप बसले नाहीत, तर असंख्य ठिकाणी त्यांनी म्हणजे अपोलो हॉस्पिटलच्याच नावानं समूह तयार केला आणि आपल्या देशातल्या लोकांना एक चांगली गोष्ट त्यांनी देऊ केली की जे हृदय शस्त्रक्रियेसाठी जे आहेत रुग्ण आहेत त्यांच्या सोयीचं झालं ते. त्याच्यानंतर नरेश गोयल आहेत एअर जेटवेचे मालक, तर जेटवे एअरवेजची कंपनी जी आहे ती त्यांची स्वतःची आहे. एक काळ असा होता की भारतामध्ये मुक्त हवाई वाहतुकीला परमिशन नव्हती, परवानगी नव्हती, पण ज्यावेळेला जी आली त्यावेळेला त्यांनी बरोबर त्या संधीचा फायदा घेतला आणि आज आपल्या देशामध्ये जेट एअरवेज ही कंपनी जी आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्यानंतर नारायण मूर्ती आहेत इन्फोसिसचे, त्याशिवाय वर्गीस कुरियन आहेत. साधी त्यांची एक डेअरी होती, दुधाची डेअरी होती. पूर्वी हा एक प्रकार होता की प्रत्येक घरामध्ये बाटलीमधून दूध आणलं जायचं, हे आत्ता आपण बघतो प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये आपल्याला दूध येतं. ही प्रक्रिया अमूल दूधपासून सुरू झाली आणि वर्गीस कुरियनचा म्हणूनच त्यांना धवल क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं आहे. कारण का तर त्यांनी सुरुवात केली की प्रत्येक जे गवळी आहेत ज्यांच्याकडे दूध तयार होतं म्हणजे जनावर आहेत त्यांच्यापासून मिळतं, ते दूध एकत्र संकलित करून त्याच्यावरती प्रक्रिया करून ते पाकिट बंद करून ते दूरवरपर्यंत पोचवणे, ही कल्पना या उद्योजकाला सुचली. कारण बाजार मागणी, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास खेडी नाही आहेत, त्यामुळं पशुपालन करणे वगैरे ते तिथे सोयच नाही आहे, त्यामुळं त्या लोकांना दुधाची गरज होती. मग ती कशी भागवली जावी? मग बाटलीतून दूध, पण बाटलीतून दूध देणं आणि पुरवणं वगैरे देखील हे देखील अडचणी होतं. मग ते प्लास्टिकच्या पाकिटमध्ये पॅक करून ते दूध देणं वगैरे सुरू झालं. तर हे यशस्वी उद्योजकाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे, तुमच्या नजरेसमोर देखील आहे. तर अशा अनेक संधी असतात, त्याचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजेत. मार्केटमध्ये कशाची गरज आहे हे ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर धीरूभाई अंबानी आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत. आज जगभरामध्ये त्यांच्या नावाचा दबदबा आहे, जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्यामध्ये त्यांचं स्नान घेतलं जातं. पण एकेकाळी एडनमध्ये, आफ्रिकेमध्ये एडनमध्ये पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायचं हे काम करत होते. कुणालाही प्रश्न पडेल की एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याचं काम करणारा एक माणूस हा कामगार प्रचंड मोठा जगातला श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जाऊन बसतो. हेच यशस्वी उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे. यांची माहिती वाचा, कारण तुम्हाला इतिहासामध्ये देखील सांगितलेलं आहे की थोर मोठ्या पुरुषांची चरित्र तुम्ही वाचत गेला तर तुमच्यामध्ये परिवर्तन हे हमखास होणार आहे. त्याच्यानंतर अझीम प्रेमजी आहेत, यांच्या आयुष्यामध्ये तरी फार मोठी कलाटणी आली. अझीम प्रेमजी जे आहेत शाळा शिकत असताना वडील वारले, वडील वारल्यानंतर समभाग विकायचं असं सुचवण्यात आलं त्यांना इतरांच्याकडून आणि मग अशा वेळेला अझीम प्रेमजीनं वाटलं की का दुसरा जर मुलगा असता तर त्यांनी विचार केला असता की मोठे लोक सांगायला गेलेत आम्ही समभाग विकतो, शेअर्स विकतो आणि माघार घेतो म्हणून. पण त्यानं सकारात्मक विचार केला, काय विकायचं आपण, विकण्याऐवजी मीच चालू करतो. आणि मग विप्रो टेक्नॉलॉजी आज मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर एकता कपूर जो अभिनेता, जितेंद्र अभिनेता ज्यानं एकेकाळ पडदा गाजवलेला आहे, त्याची मुलगी सहजपणे तिला हिरॉईन म्हणून काम करता आलं असतं, पण तिनं स्वतःकडे बघितलं. कारण ते देखील यशस्वी उद्योजकाकडं असणं गरजेचं आहे की माझ्याकडं कोणती क्षमता आहे हे ओळखता आलं पाहिजे. एकता कपूर ही जितेंद्रची मुलगी जरी असली तरी ती अंगानं स्थूल आहे आणि तिनं स्वतः ओळखलं की माझ्या स्थूलपणामुळे मी काय स्क्रीनवरती हिरॉईन म्हणून येऊ शकणार नाही आहे, तर मी काय करू शकते. तर साधारणतः त्यावेळेला टी व्ही आणि टी व्हीचे वेगवेगळे चॅनल आणि सिरियल सुरू झालेल्या होत्या आणि तिनं ओळखलं की प्रत्येक भारतातल्या घराघरातल्या स्त्रियांची गरज काय.
तर या स्त्रियांना टी व्ही समोर बसून वेगवेगळे कार्यक्रम बघायची आवड आहे हे तिच्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला तिनं सिरियल बनवायला सुरुवात केली. आणि मग या सिरियलमध्ये देखील तिनं लोकांची अभिरुची जाणून घेतली, पहिल्यांदा आवड कोणती जाणून घेतली. मग सासूसून ह्या ज्या गोष्टी आहेत ते तिनं बरोबर हेरलं, लोकांची गरज काय, आणि तिनं त्या सिरियल वर्षानुवर्ष त्या सिरियल तिच्यात चालल्या. म्हणजे हे यशस्वी उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर किरण मुजुमदार शहा आहेत बायकॉन लिमिटेडच्या, तिनं तर गॅरेजमधून आपला व्यवसाय सुरू केलेला होता. तर ह्या सगळ्या यशस्वी उद्योजकांचे प्रोफाईल्स तुम्हाला काय आहेत, तर तुम्ही देखील काहीतरी करू शकता याच्यासाठी आहेत. आणि हा जो शेवटचा टप्पा भाग आहे, तर वेगवेगळे यशस्वी उद्योगांची जी माहिती सांगितली मी, तर त्याच्यामध्ये एक तुम्ही एक कोष्टक तयार करा की त्या उद्योजकाचं नाव, त्याच्यापुढे त्या उद्योग समूहाची किंवा त्या उद्योगाची नावं, त्याच्यापुढे सण असेल तर म्हणजे केव्हा त्यांना सुरू केलं वगैरे, आणि त्याच्यापुढचा एक चौथा कॉलम करा की त्याचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य काय आहे. हे कोष्टक तयार करून तुम्ही पाठ करा, एक मार्काला हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.